नमस्कार, योगिताज रेसिपीजमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे. दिवाळी अगदी तोंडावर येऊन ठेपलेली आहे. सगळ्यांच्या साफसफाई झाली असेल घराची. चला तर आपण फराळाच्या तयारीला लागूया. त्याची आधी पूर्वतयारी करून घेऊया. लगेचच बघूया काय तयारी करायची. ते सुंठ घेतले, जायफळ घेतले दोन आणि वेलची घेतली आहे. तर आपण याच्या सगळ्यांच्या प्रत्येकी वेगवेगळ्या पुडी करायच्या आहेत, म्हणजे आपल्याला आयत्या वेळेस बरं पडेल. चला तर आधी सुंठ मी एका कलबत्त्यात कुटून घ्यायची आणि मग मिक्सरला बारीक करायची. थोडीशी कुटून घ्यायची म्हणजे मिक्सरचं पातं आपलं खराब होणार नाही. कुटल्यानंतर ती मिक्सरला टाकून घ्यायची, लावून घ्यायची. आता कुटून झाले, आता आपण मिक्सरला छान बारीक करून घेऊया याची पूड करून. पहा, सुंठाची पूड रेडी झाली आहे. आता ही आपण छान गाळून घ्यायची चाळणीने. मस्त खूप सुंदर ॲरोमा आलाय सुंठीचा. आपल्याला जशी लागत जाईल तशी ती आता आपल्याला लाडूमध्ये किंवा करंजीमध्ये वापरायची आहे. पहा किती बारीक अशी पूड रेडी झालेली आहे. हे जे वरचं राहिलेलं आहे ना ते आपण ठेवून द्यायचं, चहामध्ये वगैरे वापरून टाकायचं. हे पहा पूर्ण चाळून घेतले. हे आता फेकून द्यायचं किंवा चहामध्ये वापरून टाकायचं दुसऱ्या दिवशीच्या. अशा प्रकारे ही सुंठ पावडर आपली रेडी झालेली आहे. आता आपण ही जायफळची पूड करून घेऊया. जायफळची पूड करताना पण आपल्याला साखर थोडीशी मिक्स करायची आहे. आपण आता कलबत्त्यामध्ये थोडीशी जायफळ, जशी सुंठ कुटून घेतली तशी कुटून घ्यायची. मिक्सरचं पातं खराब होत नाही अशा प्रकारे तिथून घेतले. आणि आता याच्यामध्ये साखर मिक्स करून मी दाखवते वाटायची कशी. जायफळमध्ये मी साखर टाकून घेते. एक ते दीड जायफळचं आहे तुकडे, म्हणजे छान वाटली जाते. पहा जायफळची पूड सुद्धा रेडी झाले. मी साखर थोडीशी घेऊन मिक्सरला लावली होती. ही पहा, ही चाळायची गरज नाहीये. आता आपण वेलचीची पूड करूया. याच भांड्यामध्ये मी आता ही वेलची टाकून घेते. त्यामध्ये साखर टाकूया. त्यामध्ये मी साखर टाकते आणि आता छान मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. पहा वेलचीची पूड रेडी झाली. आता आपण ती छान गाळणीने गाळून घेऊया. आता हे आपल्या हवाबंद कोरड्या डब्यामध्ये सगळ्या या पुडी भरून ठेवायच्या. जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला लगेच वापरता येतात. पुन्हा एकदा मिक्सरला मी लावून घेते हे सुंठ, जायफळ आणि वेलचीची पूड आपली रेडी झालेली आहे. बघा छान चाळून घेतले. आता ही आपण डब्यांमध्ये भरून स्टोअर करून ठेवूया. या पुडी तुम्ही जवळ हाताजवळ करून ठेवा, म्हणजे तुम्हाला दिवाळीच्या पदार्थामध्ये कुठलाही पदार्थ करताना इझी जाईल, सोपं जाईल. म्हणून मी मुद्दाम हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला शेअर केला आहे. कसा वाटला ते कळवण्यासाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा आणि लगेचच पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.